खरं म्हणजे हे तरुणाई आपली युवा पिढी आहे आणि त्यांचंही बरोबर आहे की वेळेत नोकरी मिळाली पाहिजे, नंतर एज बार होतो मग नोकरीची संधी हुकते. आणि म्हणून सुरुवातीलाच आपण ठरवलं की या राज्यातल्या तरुणांना रोजगार द्यायचा आणि म्हणून आजचा हा रोजगार मेळावा आपण सुरू, एक पहिला टप्पा आहे. आणि या पहिल्या टप्प्यामध्ये आपण जवळपास 2000 जास्तीच्या नोकऱ्या नियुक्त्या या ठिकाणी देतोय. 600 नियुक्त्या इथे होतील, बाकी विभागवाईज आपल्या त्या ठिकाणी होतील. आपल्या विभागांमध्ये रिक्त जागा आहेत, आपल्या इथे एवढी मोठी तरुणाई आहे आणि त्यांच्याही हाताला काम दिलं पाहिजे. आणि त्यासोबत शेवटी ही सगळी तरुणाई शासकीय कामांमध्ये आली तर शासनाची एफिशियन्सी वाढते, गतिशीलता वाढते आणि लोकांना आपण जे उत्तरदायी आहोत ते आपलं उत्तरदायित्व अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला आपल्या कर्तव्याचं निर्वहन करता येतं. आणि म्हणूनच हा उपक्रम या ठिकाणी हातामध्ये घेतला आहे.